यंदाच्या विधान परिषद निवडणुकीनं नाट्यमय वळण घेतलं आहे. उस्मानाबाद बीड लातूरमधले राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार रमेश कराड यांनी ऐनवेळी माघार घेतली आहे. रमेश कराड यांनी राष्ट्रवादीला दगाफटका कसा केला पाहूयात हा रिपोर्ट. ताई आणि माझं नातं बहीण भावाचं नातं असल्यामुळं राजकीय विचार वेगळे झाले म्हणून नातं तुटत नसतं. बहीण भावाचं नातं पुढेही कायम राहील एवढं मी तुम्हाला सांगतो. रमेश कराड यांनी आपले हे शब्द अगदी खरे करून दाखवले. राजकारणापेक्षा बहीण भावाचं नातंच अधिक घट्ट आहे हे त्यांनी राष्ट्रवादीला दणका देऊन सिद्ध करून दाखवलं. अवघ्या 5 दिवसांपूर्वी भाजपला रामराम ठोकून कराड यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. एवढंच नव्हे तर उस्मानाबाद बीड लातूर मतदारसंघातून राष्ट्रवादीची उमेदवारीही मिळवली. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि भाजप यांच्यासाठी हा मोठा धक्का होता. पंकजा मुंडेंचे कट्टर हाडवैरी असलेले चुलत बंधू आणि विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी हे पक्षांतर घडवून आणलं. पण राजकारणात आपणही कच्च्या गुरुची चेली नाही, आपणही गोपीनाथ मुंडे यांची कन्या आहोत हे पंकजा मुंडे यांनी दाखवून दिलं. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अवघी 10 मिनिटं शिल्लक असताना रमेश कराड यांनी आपला अर्ज मागे घेऊन राष्ट्रवादीला कात्रजचा घाट दाखवला. अधिकृत उमेदवारानं माघार घेतल्यानं अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांना पाठिंबा देण्याची वेळ राष्ट्रवादीवर आली आहे. भाजपचे सुरेश धस विरुद्ध अपक्ष जगदाळे अशी लढत तिथं होणार आहे. कराड यांना उमेदवारी मागं घ्यायला लावून सत्ताधारी भाजपने राष्ट्रवादीसोबतच धनंजय मुंडेंनाही तोंडघशी पाडलंय. हा फटका राष्ट्रवादीला आहे की धनंजय मुंडेला प्रत्येक वैयक्तिक आहे? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची गेली ना सगळी, काय राहिली याच्यामध्ये? विजयाचा मार्ग आता 24 तारखेला काय दिसायचा तो दिसणारच आहे, परंतु राष्ट्रीय पक्षाला उमेदवार सुद्धा राहिला नाही. खरं तर कुठल्याही निवडणुकीमध्ये कोण कोणाला धक्का देतं हे निकालाच्या अंती लक्षात येतं. आज जर त्यांना असं वाटतंय की या क्षणिक धक्क्याचा आपण आनंद घ्यावा तर ते घेऊ शकतात, असं काही माझं म्हणणं नाही. तुम्हाला जर या रमेश आप्पांचा फॉर्म त्यांनी माघार घेतली तर मग हे त्यांचं राजकारण होतं का, हा माझा प्रश्न आहे. आता जगदाळे आमचे तिथं उमेदवार आहेत आणि आम्ही सुद्धा ही निवडणूक ताकदीने लढू. क्रिकेटमध्ये आणि राजकारणात कधी काय आणि कसं घडेल याची काहीच खात्री देता येत नाही. उस्मानाबाद बीड लातूर विधान परिषद निवडणुकीत नेमकं हेच घडलंय. क्षणाक्षणाला रंगत गेलेला हा सामना शेवटी कोण जिंकणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.